नागपुरातली कपड्यांची दुकानं मॉल आणि शोरूममधील ट्रायल रूम तपासणीसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलेलं आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नागपुरातील एका कपड्यांच्या दुकानात ट्रायल रूममध्ये छुप्या पद्धतीने तरुणींचं चित्रीकरण करत येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. अतिशय खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी कारवाईसुद्धा केली. नेमकं हे प्रकरण काय आहे आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे नागपूर झोन 2 विनीता एस मॅडम आहेत. मॅडम काय नेमका हा प्रकार होता आणि कशा पद्धतीने ही कारवाई झाली? एक 17 तरुणी आपली मैत्रिणीसोबत फ्रेंड्स गारमेंट्स म्हणून सीताबर्डी रोडवर शॉपवर गेली होती परचेजिंग करायला. आणि तिथे जेव्हा ती ट्रायल रूमला गेली त्यावेळी त्यांनी एक मोबाईल ज्याचा कॅमेरा ऑन होता व्हिडिओ मोडमध्ये ते त्यांनी पाहिला. ते तिथे लपवलेला होता. ते त्यांनी जेव्हा उचलून पाहिलं तर तिची रेकॉर्डिंग चालू होती त्याच्यामध्ये. त्यांनी सरळ ते कॅमेरा जे मोबाईल आहे ते पोलिसांना आणून दिला आणि कंप्लेंट नोंदवली. आम्ही तात्काळ कंप्लेंट नोंदवून जे दोघेही आरोपी होते त्यांना अटक केले. जे एम्प्लॉई होता त्यांनाही आणि मालक जे होता त्यांनाही त्यांच्यावरही आम्ही कारवाई केली. आणि त्याशिवाय त्याच्यानंतर जे DVR होता तिकडच्या जे CCTV फुटेज होते ज्याच्यामध्ये तेही आम्ही त्याच दिवशी हस्तगत केले. मोबाईल हस्तगत केले आणि मोबाईल फॉरेन्सिक्सकरिता आम्ही आता मोबाईलला पाठवत आहोत. मॅडम याच्यातील जो नोकर होता ज्याच्यात मोबाईलमध्ये सगळं चित्रीकरण झालं अजून काही घटना त्याच्यात आढळल्या का आणि त्याचं व्हेरिफिकेशन झालं होतं की नाही? हे जे एम्प्लॉई होता तिथे त्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन नाही झाला होता. त्यांच्या काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत किंवा कसे याबाबत पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे खूप आवश्यक आहे. हे फक्त गारमेंट शॉप्स नाही सगळे शॉप्सचे जे लोक आहेत इवन हॉटेल्स लॉजेस वगैरे जे आहेत तिथे जे लोक काम करतात त्यांच्या पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहेत. पण तिथे अशा प्रकार झालेला नाही होता. आणि त्याच्याकरिताच आम्ही मालिकलासुद्धा त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे. तर सर्वांनी जे ज्यांचे शॉप्स आहेत त्यांनी याबाबत हे गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे. झी मीडियासाठी रत्नशील सह अमर काणे नागपूर.